दोन नऊ सहा, दोन नऊ सात, दोन नऊ आठ। चल मावशी ये काका चपाती झाला। हो आले आले। आई हा आई, अगं माझं रुमाल पाकिट कुठे आहे? उशीर होतोय। अरे थांब, माझे चपात्या। दोन नऊ नऊ चिन्या, हा तुला वस्तू जागेवर नाही का ठेवता येत? अहो बाबा, तुम्ही पण वस्तू हरवली की आईकडेच मागताना मला काय सांगताय? ए बापाशी असं बोलतो? अहो तर नाही सापडते, काय करू? तू थांब रे, तुझं पाकिट आणि हा रुमाल वस्तू जागेवर ठेवायला नकोय तुला। काय रे? ते सुटूशी बोलायचं होतं, माफी मागायची होती। सुटू सुटू, काल जे बोललो ना त्यासाठी माफी मागायला आलोय, माफ कर ना प्लीज। इट्स ओके। चल मावशी येतो। चिले येतो। हा हा काका। काय सुटू अशी बसून राहणार आहेस का? ऑफिसला जायचंय ना। हे बघ सुटू, बोलायचं म्हणून बोलत नाहीस, हे बघ सगळं काही ठीक होईल। चल आवर। ऑफिसला नाही जायचंय। अगं तुझं नवीन प्रोजेक्ट वर काहीतरी काम सुरू आहे ना, मला ओंकार म्हणाले, ते वेळेत पूर्ण व्हायला नको का? हे बघ बाळा, कुणासाठी कुणामुळे आयुष्य थांबत नाहीये। तुझी काही चूक नाहीये ना, मग तुझी काही चूक नसताना तू अशी मान खाली घालून का बसणार? लोकांना का नाही भेटणार? दादा मला मोहित समोर नाही जायचंय। तो सगळ्या गोष्टींचा बाऊ करतो, या गोष्टीचा पण करणार, मला ते नकोय। अगं त्याला जे काही करायचं असेल तो करेल ना, पण महत्वाचं म्हणजे त्याचा परिणाम आपण आपल्यावर होऊ द्यायचा नाही, आणि ते तुझ्या हातात आहे ना। अवघड आहे मला माहितीये, कठीण आहे, प्रयत्न कर, जमेल। ठीक आहे, मी मैथिलीला सांगते की मला फील्ड वर्क दे काहीतरी, मी ऑफिसला नाही येणार। अगं ते काम तू करच, पण त्यासाठी तुला ऑफिसला जावंच लागेल ना। हे बघ बाळा, मी तुला पुन्हा सांगतो, तुझी यात काहीही चूक नाहीये, आणि माझी स्वीटू कधीपासून घाबरायला लागली? माझी मुलगी परिस्थितीला घाबरून पळणारतली नाहीये। हे बघ स्वीटू, मला तुझ्या डोळ्यात ना भीती बघायची आहे ना लाज। ज्याने तुला त्रास दिलाय तो ऑफिसमध्ये ताटपाण्याने वावरतो, आणि तू अशी मान खाली घालून बसणार आहेस का? आपली बाजू खरी आहे, आणि खरेपणात खूप मोठी ताकद असते। कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ती आपल्याला मदत करते, लक्षात ठेव। स्वीटू स्वीटू, स्वतःला सावर। ठीक आहे, मला मान्य आहे की ह्या सगळ्या गोष्टींसाठी बराच वेळ जाईल। मी एक काम करतो, तुला भीती वाटत असेल ना तर मी तुला ऑफिसपर्यंत सोडतो, बाहेर थांबतो। तुझं ऑफिस सुटलं ना की आपण दोघं एकत्र येऊ आणि घरी यायला निघू, चालेल? नको, मी ठीक आहे। स्वीटू ए, दादा ऑफिस बाहेर एकटा थांबून बोर होणार असेल ना तर मी येतो ना दादा बरोबर, आपण गप्पा मारत बसू। काय दादा? तुझी पर्स, हा डब्बा, आणि तुम्ही दोघे बरोबर जाणार असाल ना तर तुमचाही डब्बा बांधून देते पटकन। नाही नको दादा, मी जाईन। ये बात, अरे वाघीण आहे माझी वाघीण। सर स्टेशन पर्यंत सोडतो तुला। एक मिनिट इकडे टिकली नीट कर, आणि नको काळजी करूस, सगळं नीट होईल। आणि हे बघ, जर ते मोहित तुला काही बोल, मी दुर्लक्ष करेन। आणि स्वीटू हे बघ, बोलणाऱ्यांची चार तोंड असतात, आपण नाही घाबरायचं। आपलं नाणं खणखणीत आहे म्हटल्यावर ना आपण ताट मानाने वावरायचं। सुमन अगदी बरोबर बोलते। आमच्या पोरी बद्दल कोणी काही बोललेलं आम्ही नाही ऐकून घेणार। तू बिंदास राहा बाळा, तू तुझं काम करत राहा। आणि काय लागलं तर लगेच आपल्याला फोन करायचा, आणि माझा फोन नाही लागला तर रॉकी दादा आहे ना। पण तू घाबरायचं नाही, काय ना?
चला आता फास्ट ट्रेन मिस होईल. चल सुट चल बाय सांभाळून जा. त्या नवीन प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन काय छान झालंय ना. अरे अवनी मॅडमनी केले आपल्या, तिच्यासोबत काम करायला मजा येते. पण हल्ली ऑफिसला येत नाही ती. अवनीला फोन करावा लागेल, बरी आहे का विचारावं लागेल. हो ना. काय सर काय झालं. अरे मोहित काय झालं आणि हे काय लागलंय. आर यू ओके. संपलं सगळं सगळं संपलं. म्हणजे अवनी ओके आहे ना. तिला काय धाड भरलीये. ती मजेत आहे. माझं आयुष्य बरबाद झालंय. माझ्या आयुष्याची वाट लागली. मला सांगायला काही हरकत नाही. तुम्ही सगळे माझे मित्रासारखेच आहात. एका कुटुंबासारखा आपण इथे काम करतो. तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात. ओम खानविलकर आणि माझ्या बायकोचं लपण सुरू होत. आपले ओम सर. हे काय हे जे काय मारलंय ना एक लागलंय हे सगळं ह्यानेच केलंय. मारून मुटकून माझ्या बायकोला गाडीवर घेऊन पळून गेला तो. माझी बायको मी तिला समजवायला गेलो. तिची विचारपूस केली. तिची गया वया केली. बरं माफी सुद्धा मागितली. अर्थात माझी काही चूक नव्हतीच पण तरी सुद्धा मी माफी मागितली. पण काही नाही तिने आईला पाठवलं डिवोर्स पेपर्स घेऊन. व्हॉट डिवोर्स. आता बॉयफ्रेंड असल्यावर नवरा कशाला. डिवोर्स. अली बघ ही अशी असेल वाटलं नव्हतं. लाजही वाटत नाही यार. एवढं होऊन सुद्धा ऑफिसला आलीये बघ. ओमचा पैसा बघूनच गेलीस ना. आम्हाला वाटलं तू कामाला येणार नाहीयेस तुला बरं नाहीये म्हणून. पण तुझं तर काहीतरी वेगळंच चाललंय. एवढा चांगला नवरा असून सुद्धा अशी वागते बघ त्याच्याशी. सोड ना हिच्याशी काय बोलायचं. खाली मुंडी पाताळ धुंडी. व्हॉट्स गोइंग ऑन. गुड मॉर्निंग मॅम. मॉर्निंग मॅम. काय चाललंय. हसणं खिदळणं काही जोक झालंय का. तुम्ही इथे काम करायला येता का टाइमपास. गेट बॅक टू युअर वर्क राईट नाऊ. अवनी सॉरी. इट्स ओके इट्स ओके. अकाउंट्सची फाईल हवी मला. ती घेऊन ये केबिन मध्ये. कुठे आली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग स्वीटू. स्वीटू काय झालं. तू काय शोधतेस. अरे अकाउंटची फाईल घेऊन मला बोलवलं होतात आणि इथे काढून ठेवली होती. काय माहित. मी शोधायला तुला मदत करतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझ्या फाईल्स मध्ये नाही आहे. हे काय. ही आहे का. हो हो हो. थँक्यू. इट्स ओके. चांगलं चाललंय यांचं. यालाच प्रेम म्हणतात.
हा बोल ग नलू, स्वीटू कशी आहे? तिच्याशी काही बोलणं झालं का? नाही, मी स्वीटूला घटस्फोटाविषयी अजून काही सांगितलेलं नाहीये. का? शकू, तिची मनस्थिती फारशी बरी नाहीये. हो, तेही खरंच म्हणा, पण अगं तिच्याशी ह्या विषयावर बोलावं तर लागेलच ना. मोहित, मोहितचा निर्णय आल्यावर सांगू. बरं ठीक आहे, पण पण स्वीटूची काळजी घे हा. मैं कमीन मैथिली, ये हे काय? हे माझं रेझिग्नेशन लेटर आहे. मी तर इथे काम नाही करू शकत. यांनी प्रश्न सुटतील माहित नाही. मुळात प्रश्न माझा नाहीच आहे ना, प्रश्न समाजाचा आहे. काहीही झालं तरी मुलगीच दोषी असते. नवऱ्यांनी काय केलं, बायकोची चूक. मुलांनी काय केलं, आईची चूक. कोणी काही केलं तरी काय घडलं याचं कोणालाही घेणं देणं नसतं. चूक मुलीचीच असते. मला खूप त्रास होतोय आणि या सगळ्याचा, कारण माझी एकच चूक झाली की मी सगळं सहन करत राहिले जे मी करायला नको होतं. ठीक आहे, माझी चूक झाली, पण मी आता इथे नाही काम करू शकत, कारण मी मोहित असेल त्या स्पेसमध्ये इथे काम नाही करू शकत. एक मिनिट, आत्ता तू काय म्हणालीस? प्रॉब्लेम आपल्या समाजाचा आहे. बरोबर आहे, प्रॉब्लेम त्यांच्या विचारात आहे, तुझ्यात नाही. अवनी, जो गुन्हा करतो ना, लाज त्याला वाटायला हवी. जो सहन करतो त्याला नाही. पण त्यांना नाही ना वाटत लाज. तो कसा आहे ना, मी खूप जवळून पाहिलंय आणि तो कुठल्या थराला जाऊ शकतो ना माणूस हेही मला चांगलंच माहितीये. मला त्याच्या बरोबर कम्फर्टेबल नाही वाटत. मी नाही काम करू शकत इथे. जो गुन्हा करतो ना त्याला लाज वाटायला हवी. जो सहन करतो त्याला नाही. नाही ना वाटत आहे त्याला लाज. मला त्याच्या बरोबर कम्फर्टेबल नाही वाटत. मी नाही काम करू शकत इथे. अवनी, इथे मी आहे ना. मी आहे, ओम आहे. तो इथे तुला नाही त्रास देऊ शकणार. तो डायरेक्टली नाहीच देत त्रास. तो सगळ्यांना दिसेल असा त्रास देतच नाही. पण त्याचं जे खोटं वागणं, रडणं, लोकांकडे गळ घालणं हेच आहे ना, ह्याचा मला खूप त्रास होतो. आता तू पाहिलं नाहीस का त्यांनी काय केलं? त्यांनी सगळ्यांना हे सांगितलं की मी ओम साठी त्याला सोडून गेले. पण असं नाहीये ना, माझी काही चूक नाहीये. मग मला लोकांच्या या प्रश्नांना, त्यांच्या त्या नजरांना मला नाही उत्तर द्यायची. मी का चूक ठरू प्रत्येक वेळी? ओके, ठीक आहे, शांत हो आणि रडू नको. आता लिसन टू मी. नाऊ यू नीड टू फेस हिम. यू हॅव टू मूव्ह ऑन. अवनी, तुला मोहित मधून बाहेर पडावं लागेल. ऑन पेपर जरी तो तुझा नवरा असला तरी तुझ्याशी असं वागण्याचा त्याला काहीही हक्क नाहीये. वाटेल तसं तुझ्याशी बोलण्याचा त्याला अधिकार नाहीये. हे नजरेत नजर देऊन सांग त्याला. चूक त्यांनी केली अवनी, लाज त्याला वाटायला हवी. तू का सहन करतेयस? तू आता म्हणालीस ना तुला भीती वाटते त्याची. ती भीती त्याला वाटायला हवी, तुला नाही. If you are not feeling safe here, then it's time for him to leave. काय सांगू? मिस्टर मोहित परब, तुम्ही जे काय वागलायत ना ते कळलंय मला, आणि त्यानंतर तुम्ही इथे काम नाही करू शकत. सो क्लिअर युअर डेस्क अँड लीव. सॉरी, म्हणजे? आय सेड यू आर फायर्ड. यात मोहितची काय चूक आहे? डू आय ओ यू एनी एक्सप्लेनेशन? तो जे काही वागलाय ते अतिशय चुकीचं आहे.
इट्स नॉट जस्टिफाईड. हो पण लपडत सुटी मॅडमने केलंय ना. ए हो आणि दिवस पेपर पण त्यांनीच पाठवले त्यांच्या आईच्या हातून. काय ए ए ए एक प्लीज प्लीज तुम्ही कोणी या विषयावर बोलू नका प्लीज. जे झालं ते झालं. अवनी खर तर मी या विषयावर बोलणार नव्हतो चार चौघात पण तू बोलायला भाग पडलास कारण तुझं बरं चाललंय ग. तुझ्याकडे तुझी फॅमिली आहे तुझी बॉस आहे तुझा मित्र आहे माझं काय एकटा पडलो ना तुझ्या आयुष्याची वाट लावलीस तू. तू मला फक्त एकदा सांगितलं असतंस की मोहित माझ्या आयुष्याची प्रायोरिटी आता बदलली आहे. तुझ्या आयुष्यातून बाजूला झालो असतो मी वेगळा झालो असतो पण तू माझ्याशी न बोलता डायरेक्ट तुझ्या आईला माझ्या घरी पाठवलं डिवोर्स पेपर्स घेऊन. ही किंमत केली तू माझी माझ्या प्रेमाची. मॅम राग मानू नका पण तुमच्यासारख्या बायका या अशा मुलींना फितवतात त्यांना सपोर्ट करतात ना म्हणूनच या मुलींच्या मनात पुरुषांविषयी द्वेष निर्माण होतो. तुम्ही तिची समजूत काढायचं सोडून तिला समजवायचं सोडून तुम्ही तिला फूस लावताय. कुठल्या नवरा बायकोत भांडण होत नाही सांगा. उलट नवरा बायकोतल्या भांडणामुळेच संसारात प्रेम वाढत. संसार एकीकडे आणि प्रेम. हे मॅन्युप्युलेशन करणं ना बंद कर आता. हे असंच करून तू इथे जॉब मिळवलायस आणि आता माझ्या स्टाफची सिंपथी सुद्धा. बट टुडे यू हॅव क्रॉस्ड युअर लिमिट. तू एका स्त्रीच्या चारित्र्याबद्दल उलट सुलट बोललायस आणि ते चालणार नाही आणि माझ्या ऑफिसमध्ये तर नाहीच नाही. मी तुला आत्ताच्या आत्ता या ऑफिस मधून काढते. जस्ट गेट आउट. तुम्ही हे असं नाही करू शकता. ही माझी व्यक्तिगत. ओम आणि स्वीटू कधीही एकत्र येऊ शकणार नाही. अजून कोणाला आलाय? मोहितचा पुळका किंवा अवनी बद्दल कोणाला काही बोलायचंय? तर मेन डोर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे. यू कॅन ऑल्सो जॉईन हिम. अवनी तुझ्यामुळे तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली. मॅम पण खूप चिडल्यात. अजूनही तू हे सर्व थांबवू शकतेस. एक मिनिट तुम्ही तिला का बोलताय? अरे पण तू का तिची बाजू घेतोयस? त्याची नोकरी त्याच्या कर्माने गेली आहे आणि मी हिची बाजू घेतोय बिकॉज शी इज राईट आणि ती माझी मैत्रीण आहे. तिला कुठलाही प्रॉब्लेम झाला तरी मी तिच्या बाजूने उभा असणार आहे. आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या गॉसिपिंगचा आणि या सगळ्या बोलण्याचा आमच्या नात्याबद्दल तर आम्हाला काही फरक पडत नाही. राधा मला काही फरक पडत नाही आणि तिच्याशी बोलण्याआधी तुम्हाला मला फेस करावा लागेल. ओके तो लक्षात ठेवा. विल बी विथ हर ऑलवेज. मी तिला कधी एकटं पडू देणार नाही. स्वीट उचल. दिस इज इनफ. एक बॅग बॅग चल लेट्स गो. काय झालं स्वीटू? मी जाईन. थँक्यू स्वीटू. मी सोडतो तुला. ओके नाही. किती दिवस अजून मी तुझा आधार घ्यायचा आहे? ही माझी लढाई आहे आणि ती मला लढायला लागेल. मी बघेन माझं काय करायचं ते. आय विल मॅनेज. थँक्यू स्वीटू. ऐक ना स्वीटू.